हाय नमस्कार, मी स्वाती माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा व्लॉग आहे अंगारिका संकष्ट होती त्या दिवशीचा आहे. थोडा मी लेट घालते. श्राव्याला स्कूलमधून घेऊन आली आणि येता येता असं मस्त बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर खिचडी वगैरे बनवून मी खाल्ली उपवास असल्यामुळे आणि थोडा वेळ आराम केला. त्यानंतर संध्याकाळी परत संध्याकाळच्या जेवणाची तयारी, मेन म्हणजे स्पेशल मोदक होते त्याची तयारी चालू होती. इथं मी मोदकासाठी जे कणिक लागणार होतं ते मी मळून ठेवलेलं आहे. त्यानंतर मी इकडे मी मोदकासाठी जे सारण लागणार आहे त्याची तयारी करून घेते. इथे मी तीळ घेतलेले आहे, तीळ थोडेसे खरपूस भाजून घेणार. त्यानंतर इथं मी ओलं खोबरं आहे ते घेणार आहे आणि साखर. ॲक्च्युली मला गूळ घालायचा होता पण मॅडम गूळ अवेलेबल नसल्यामुळे मी साखरच वापरणार आहे आणि मिल्कशेक पुड वगैरे. जे मी खोबरं वापरणार आहे ते पण तुपामध्ये थोडंसं खरपूस असं भाजून घेणार. मी जेव्हा जेव्हा असे मोदक बनवते त्यावेळी मी आधी अशा पाती लाटून घेते आणि त्यानंतर मी त्या सारण भरायला घेते. मला मोदक नाही जास्त सारण घालून केलेले आवडतात कारण की खातेवेळी पण ते बरे लागतात. तशी माझी आई म्हणते पुरणपोळी असू देत किंवा मोदक असू देत सारण जास्त भरून करावेत किंवा पण. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जर का तुम्हाला हा व्लॉग माझा आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कोण जर का माझ्या चॅनलवरती नवीन असेल किंवा माझे व्लॉग जर का बघत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा आपण भेटू एका नवीन व्लॉगसोबत. तो प्रेम, बाय बाय, टेक केअर.